जालना जिल्हा परिषदेच्या या ब्लॉगवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्र हो, आज आपण मृत्यूला हरवून भारत भूमीला परत आलेल्या एका परमवीराची कथा पाहणार आहोत। नाव आहे परमवीर सुभेदार धनसिंग थापा। धनसिंग थापा यांचा जन्म 10 एप्रिल 1928 साली हिमालयाच्या कुशीत हिमाचल प्रदेशात सिमला येथे झाला। ते गोरखा कुटुंबात जन्माला आले। बालपणीच हिमालयाची उंच शिखरे त्यांना खुणावत होती। गिर्यारोहणाची त्यांना फार आवड होती। चपळाई, धाडस यामुळे बालपणीच त्यांनी काही शिखरे चढून सर पण केली। शिक्षण पूर्ण झाल्यावर 28 ऑगस्ट 1962 ला ते भारतीय सैन्यात भरती झाले। गोरखा रायफल्सच्या पहिल्या तुकडीत त्यांची निवड झाली। होय, हीच ती देशाची बलाढ्य फलटण जिचे सुभेदार सॅम माणिकशॉ असे म्हणत। जर कोणी म्हणत असेल मी मरणाला भीत नाही, एक तर तो खोटं बोलतोय किंवा तो गोरखा रायफल्सचा जवान आहे। 1971 युद्धाचा परिणाम बदलून टाकणारी फलटण गोरखा रायफल्स। तसे वरून वरून भारत चीनचे संबंध सलोख्याचे होते। चीनी लोक हिंदी चीनी भाई भाईचा नारा देत, मात्र पाठीमागून खंजर खुपसत होते। चीनच्या भारत सीमेवरील कुरापती वाढल्या होत्या। भारत चीन सीमेवर चीनने घुसखोरी करून रस्ते व बंकर बांधायला सुरुवात केली। क्युबा क्राइसिस मध्ये रशिया व अमेरिका व्यस्त होते। भारताला बाहेरून मदत मिळणे शक्य नाही हे ओळखून चीनने अरुणाचल प्रदेश आसाम सीमेलगत घुसखोरी केली। तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी फॉरवर्ड पॉलिसी ठरवून आपल्या सीमेलगत बंकर व रस्ते बांधणी सुरू केली। हे चीनला मान्य नव्हते। एक दिवस चीन आपल्यावर हमला करणार हे 14 वर्षांपूर्वीच एका व्यक्तीला माहीत होते। ती व्यक्ती म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री सरदार वल्लभभाई पटेल। उभय देशात पंचशील करार झालेला असताना चीन पूर्ण तयारीनिशी युद्धात उतरला। भारत चीन सीमेवर चुसुन एअरफील्ड आहे, जेथून आपल्या सैनिकांना रसद मिळते। याच ठिकाणी पेंगॉंग लेकच्या उत्तरेला श्रीजाब चेकपोस्ट आहे। या श्रीजाब चेकपोस्टमुळे चुसुन एअरफील्डचे संरक्षण होते, शिवाय चीनी सैन्यांवर नजर ठेवली जाते। याच चेकपोस्टवर होते सुभेदार धनसिंग थापा। ऐन हिवाळ्यात प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेत चीनने पूर्ण तयारीनिशी श्रीजाब चेकपोस्टवर 20 ऑक्टोबर 1962 रोजी सकाळी 4:30 600 सैनिकांसह हमला केला। पहिली 200 सैनिकांची तुकडी पोस्टवर चालून आली। ऑटोमॅटिक वेपन व रायफल्सने घमासान युद्ध सुरू झाले। श्रीजाब पोस्टवर तैनात होते सुभेदार धनसिंग थापा व 27 जिगरबाज सैनिक। 28 जवानांनी इंच इंच लढत 200 चीनी सैनिकांना गारत। सुभेदार धनसिंग थापा आपल्या जवानांना प्रेरित करीत होते। पुन्हा दुसरी तुकडी पुढे सरसावली। गोळ्यांचा पाऊस पडू लागला। घनघोर लढाई सुरू झाली। भारतीय जवान जागा बदलून अचूक नेम धरून गोळीबार करू लागले। चीनी सैनिक नामोहरण झाले, त्यांचा इलाज चालेना। अखेर दुसरी तुकडी निम्मी गारद झाली, त्यांनी माघार घेतली। पण ही युद्धापूर्वीची शांतता होती। तिसऱ्या 200 सैनिकांची तुकडी भारतीय सैन्यावर तुटून पडली। एक एक ने 10-10 को मारा। अशा घोषणा देत सुभेदार सैन्याला बळ देत होते। आता फक्त 3 जवान जिवंत होते। शस्त्रसाठा संपत आलेला। सकाळचे 11 वाजले होते। रसद पुरवण्यासाठी नायक रविलाल बोट घेऊन येत होते। चीनी सैन्याने त्यांच्या बोटीवर बॉम्ब हल्ला केला आणि बोटीतले सर्व जवान शहीद झाले। जखमी नायक रविलाल बेस कॅम्प वर परत गेले। चीनी सैनिकांनी श्रीजा पोस्टला घेरावा घातला। सुभेदार धनसिंग थापा हातात कुकरी घेऊन शत्रूवर तुटून पडले, मात्र चीनी सैनिकांनी त्यांना बंदी बनवून सोबत नेले।
सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं, अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं। ओ देश मेरे तेरी शान सदके, है क्या तेरी धूल से बढ़के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा, है अर्ज़ दीवाने की, जा बोल सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो, कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। इकडे बेस कैंप फॉर नायक रविलाल यांच्या संदेशावरून सुभेदार धनसिंग थापा व सहकारी शहीद झाल्याचे कळते। देश हळहळतो, सुभेदारच्या गावी कुटुंबियांना संदेश मिळतो। त्यांची पत्नी गर्भवती असते, तिच्या दुःखाला पारावर राहत नाही। सुभेदार यांच्या दशक्रिया विधी करून त्यांची पत्नी विधवा झालेली असते। मरणोपरांत परमवीर चक्र बहाल केले जाते। अखेर 20 नोव्हेंबर 1962 ला चीनने युद्धबंदीची घोषणा केली। करारानुसार साबित केलेली युद्ध कैदी सोडायला चीन तयार झाला। चीनने दिलेल्या यादीत नाव होते सुभेदार धनसिंग थापा। अनंत यातना भोगून मरणाला हरवून सुभेदार जिवंत होते। भारतीय आनंदाची लहर उठली। 10 मे 1963 ला सुभेदार धनसिंग थापा यांचे जंगी स्वागत झाले। गावाकडे आल्यावर विधवा पत्नीला बाळ झालेले असताना त्यांचा पुनर्विवाह झाला। पुढे सुभेदार यांनी 1975 पर्यंत देशाची सेवा केली। वयाच्या 77 व्या वर्षी सुभेदार धनसिंग यांचे 5 एप्रिल 2005 ला निधन झाले। धन्य ती देशभक्ती, धन्य ते सुभेदार धनसिंग थापा।